लोकसभेचं बिगुल वाजलेले आहे. लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर आता आचारसंहिता सुद्धा सुरू होणार आहे. परंतु जी विकास कामं आहेत ती खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जी होत आहेत त्याची भूमिपूजन झालेली आहेत. परंतु प्रत्यक्षात कशा प्रकारची भूमिपूजन आहे, कुठं कुठं ही कामं झाले याचा आढावा आपण पदाधिकाऱ्यांमार्फत घेणार आहोत. माझ्यासोबत आता पदाधिकारी आपण पाहू शकता की ही पदाधिकारी उपस्थित आहेत. आता माझ्यासोबत शहर प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, त्यानंतर उपशहर प्रमुख आहेत, ग्रामीण भागातले नेते सुद्धा आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की शहर प्रमुखांना पहिले मी जाणार आहे की आजचा हा दौरा कशा प्रकारचा होता. आज डोंबिवलीमध्ये डोंबिवली विधानसभा असो ग्रामीण विधानसभा असो या दोन्ही विभागामध्ये या खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून अनेक रस्त्याची भूमिपूजन होती. अभयारण्य त्याचं भूमिपूजन होता, काही शाखा होते त्याचे भूमिपूजन होती, आणि सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते मिळून आम्ही आज भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे. काटेगाव जर पाहिलं तर काटेगावला कशा प्रकारचा निधी मिळालेला आहे किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचे विकास कामं इथं येऊ घातलेले आहेत? काटेगावात आज साठवसाठी खासदारसभेने 30 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे, त्याचा आज भूमिपूजन केला. परत आमच्या काटे दुर्गा माता ते कुशाला हॉटेल ह्या गावाच्या पाठीमागचा जो रोड आहे तिथे भरपूर मोठी वस्ती आहे आणि तिथे पावसाळ्यात पाणी खूप साचतो. ते साहेबांना विनंती दिली होती, साहेबांनी त्याचेसुद्धा 50 लाख रुपये दिले आणि ते सुद्धा आज भूमिपूजन झालेलं आहे. एक अभयारण्याचा विषय म्हणजे पक्षप्रेमींचा विषय आहे आणि त्यासाठी नेहमी सतत धावपळ करत असतात ते जिल्हा प्रमुख राजेजी कदम. मी त्यांना विचारणार आहे की कशा प्रकारचं हे नियोजन आणि तुमची बरेच दिवसाची मागणी होती. आज डोंबिवलीमध्ये एक असा परिसर आहे, 3 टेकड्या आहेत, त्यात 4 गावांच्या वेशीवर आहेत, भाल, उंबारली, सोनारपाडा आणि दावडी. या टेकड्यांच्यामध्ये साधारण 115 पक्ष्यांच्या जाती आहेत. या 115 जातीसाठी या आमच्या डोंबिवली आणि परिसरातील पक्षीप्रेमी नागरिक तिकडे येत असतात, त्यांचं निरीक्षण करत असतात आणि या सगळ्यांनी एक संघर्ष उभा करून ह्या वनश्रीला टिकवलेलं आहे. तिकडचे स्थानिक ग्रामस्थ असो, त्यांनी संतश्री सावळाराम वनश्री असं त्याचं नामकरण केलेलं आहे आणि हा संपूर्ण जो परिसर आहे हा हिरवाईने नटलेला आहे आणि याला आम्ही डोंबिवलीकरांचा श्वास बोलतो. जे ऑक्सिजन निर्मिती करणारं वन वनश्री तिकडे आहे तर ही टिकून राहावी, याचं जतन व्हावं, यासाठी आम्ही सन्माननीय खासदार साहेबांकडे मागणी केली होती आणि त्यानुसार सन्माननीय खासदार साहेबांनी ते वन खात्याकडे असल्यामुळे त्याचं 5 कोटीची तरतूद केली आहे आणि एक छानसं असं पक्षी निरीक्षण केंद्र ज्याच्यामध्ये 2 ते 3 टॉवर असणारं, आधुनिक टॉवर असणारं, ज्यातून पक्ष्यांचं निरीक्षण करण्यात येईल. तिकडचे जे नैसर्गिक स्रोत आहेत पाण्याचे, हे नैसर्गिक स्रोत ते जतन करण्यात येतील आणि तिकडे पर्यटनाचं एक साधन उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून या 5 कोटीचं आणि अजून लागला निधी तर सन्माननीय खासदार साहेबांनी सांगितलंय. तुम्ही आम्हाला सांगा काय काय तिकडे कामं करायचे, त्याप्रमाणे आपण निधी उपलब्ध करू. वेगवेगळा निधी उपयोग होणार आहे. आजचा जो कार्यक्रम झाला त्या अंतर्गत शिवसेना बीजेपीचे कार्यकर्ते उपस्थित होते, कशा प्रकारचा समन्वय होता? नाही, युतीचा खूप चांगल्या प्रकारे समन्वय होता आणि आता एकत्र काम करायचं आहे आणि उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य निवडून आणण्यासाठी म्हणून बीजेपीचे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पण जोमाने कामाला लागलेले आहेत आणि त्या अनुषंगानेच आज जो काय जी भूमिपूजन होती त्याच्यामध्ये आम्ही सगळे एकत्र ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो होतो. अंतिम टप्प्यातलं भूमिपूजन हे होत आलेलं आहे आणि लोकशाहीचं जे बिगुल वाजलेलं आहे त्या अंतर्गत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीसाठी जी ज्या पद्धतीने शिवसेना भाजपाची धावपळ चालू आहे आणि त्या अनुषंगाने सुरुवातही झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज खानसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण.